मामा से विजय पक्का है ना? 100%? काय डाउट नहीं ना? पण मागच्यापेक्षा लीड जे किती पाहिजे? 50,000 तो लीड देणार? 50,000 तो लीड तुम्ही दिला की 23 तारखेला फटाके फोडायला मी इकडे येणार। म्हणजे विजय पक्का आहे आणि म्हणजे धनुष्यबाणावर शिक्का पण पक्का आहे आणि 23 तारखेला गुलाल उधळायचा। गेल्या वेळेस मामा घासून पुसून आले होते, आता तसं नाही पाहिजे, आता विजय पूर्ण ठासून पाहिजे। 50,000 लीडने आणि खरं म्हणजे मामाचं वैशिष्ट्य आहे, एक गोरगरिबांचा आमदार, नगरसेवक होता तेव्हाही सगळ्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा आमदार, झाल्यानंतर मतदारसंघातला प्रत्येक माणसाला आपलं कुटुंब मानणारा, परिवारातला मानणारा अशा प्रकारचा आपला आमदार, म्हणजे सोन्यासारखा माणूस आहे ना। आणि मग त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवायचंय ना? विरोधकांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवलं, काय काय केलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुसलमान भाऊ इकडे आहेत, मुसलमान भाईयों को डराया, ख्रिश्चन लोगों को डराया, आदिवासी को डराया, ऐसा होगा वैसा होगा, लेकिन मामा से किसी को भी डर नहीं है। मामा सबका है और मामा सबको लेके चलता है। अभी मैं इतना ही कहता हूँ, जो हमारी सरकार ने जो योजना बनाई लाडली बहन योजना, उसमें किसी को फर्क किया है? ये हिंदू है, ये मुसलमान है, इसको मत दो, इसको दो, ऐसा कुछ किया है? महात्मा ज्योतिबा फुले 1.5 लाख का 5 लाख किया है, उसमें किसी को बंद किया है? किसको कोणाचं रद्द केलंय? सगळ्यांनी दिलं। आपण आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, जे स्टायपंड देतो आपण, इंटर्नशिप अप्रेंटिसशिप, त्याच्यात पण सगळ्यांना घेतलंय, फॉर्म भरलेत काय? मग त्याच्यामध्ये तू का फरक नाही केलाय? सब मुस्लिम पण आले मोठ्या प्रमाणात, मुस्लिम महिला आहे भी आहे। अभी लाडली बहना को आपको भी मिला है? सबको हाथ उठाओ, उठाए, देखो कितना है। ये हमारा सरकार का काम है, यहां पर कोई फर्क नहीं है। लेकिन ये फेक नैरेटिव में विश्वास रखकर पिछले समय लोकसभा में गड़बड़ हो गई, लेकिन अभी ये नहीं होनी चाहिए। और मामा को इतना ही कहूंगा, पॉजिटिव करना रहा मानुष है, झूठ के दुकान को डंडे देंगे दिलीप मामा लांडे, झूठ के लोगों को अभी बराबर डंडे दिखाओ। और मामा बहुत होशियार है, मामा वो काम करेगा बराबर। आणि चांदिवलीचा मामा लाडक्या बहिणींचा भाऊ, आज किती भरले तुमच्याकडे फॉर्म लाडक्या बहिणींचे खात्यात? 41,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले। आता 41,000 तुम्ही आणि घरातले अजून 2 माणसं पकडा, म्हणजे किती झाले? 1 लाखाच्या वर गेले ना? 1,20,000 किती मत पाहिजे? आम्हाला फक्त 90,000 पाहिजे, आता इथे 1,20,000 झाले। जे काम आपण केलंय खरं म्हणजे लाडकी बहीण योजना आपण केली, आज सुपरहिट झाली, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय, ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या माझ्या लाडक्या बहिणी, आज 1,500 रुपये त्यांना महिन्याला आपण सुरू केले, फक्त सुरू नाही केले तर ताबडतोब पहिला हप्ता पहिले दोन हप्त्याचे एकदम दिले ना आपण, आणि तेव्हा लोकांना, विरोधी पक्षाला, महाविकास आघाडी काँग्रेसला वाटलं हे काय पैसे बिशे देणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी घोषणा करतायत। पण जेव्हा पैसे तुमच्या खात्यात आले तेव्हा लगेच सांगायला लागले, लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे। अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे पूर्वीचं घेणार होतं, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही, 5 हप्ते दिले, 5 हप्ते मिळाले, 5
आणि ऑक्टोबरमध्ये आम्हाला माहीत होतं निवडणुकीची आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्या लागल्या हे विरोधी पक्षाचे बोके आतमध्ये येतील आणि मांजर आडवं घालतील, म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण पैसे ऑक्टोबरमध्ये दिले आचारसंहितेमध्ये बाधा यायला नको म्हणून। आमची नियत साफ आहे, आमची नीती साफ आहे, आमची देण्याची वृत्ती आहे आणि म्हणून आम्ही 5 हप्ते या आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे दिले। आता मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आता हे लोक म्हणतात कोर्टात गेले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले तुमची योजना बंद करायला, मुंबई कोर्टाने एक दिला लाफा त्यांना बडा पळायकडून, मग इथून गेले नागपूरला, नागपूरला गेले काँग्रेसचा माणूस महाविकास आघाडी वलपडे वडपल्लीवार, अरे काय करताय आणि म्हणता 1500 रुपये काय भीक देता, लाच देता, रिश्वत देता, विकत घेता। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे जे काही सावत्र भाऊ, हे कपटी सावत्र भाऊ आहेत, ज्या पद्धतीने बोलले, ज्या पद्धतीने खोडा घातला, तुम्ही त्यांना जोडा दाखवायलाच पाहिजे। आणि निवडणुकीत मतदार मागण्यासाठी आल्यानंतर पहिलं तुम्ही विचारा की का तुम्ही आमच्या योजनेमध्ये विरोध केला, का योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले, बस एवढं बोलल्याबरोबर तो पळाल्याशिवाय राहणार नाही, बोलणार की नाही एवढं। तुमचा बंद करायला आले आता म्हणतात, आता उबाटा आणि काँग्रेस म्हणते आमचं सरकार आलं की ज्या योजना केल्यात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांची योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत डॉक्टर इंजिनियर वकील बनण्याचं आपण 100% फी माफ करून टाकली आपल्या सरकारने, या सगळ्या योजना यांची चौकशी करणार आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार, सांगा बरं तुम्ही त्यांचं सरकार येऊ देणार? आणि ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कुणाला टाकणार, अरे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, अरे मी तर मला कसले धमके देत आहे, असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी, आणि असं माझं आंदोलनातून मी आलोय, हे संघर्षातून इथपर्यंत पोहोचलोय, मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं मी, टांगा पलटी घोडे फरार, एवढा लाईटली घेऊ नका मला। आणि आता म्हणतात जेलमध्ये, अरे तुमच्या माझ्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या सगळ्या लोकांसाठी जेलमध्ये जायला लागलं ना, ते एकदा नाही 100 जेलमध्ये जायला तयार आहे एकनाथ शिंदे, पण एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणारे तेवढे मनगटात ताकद पाहिजे आणि तेवढं जेल पण मजबूत पाहिजे। मला माहित आहे की त्यांचं सरकार येणार नाही हे त्यांना कळलेलं आहे, लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली हे त्यांना कळलेलं आहे, माझ्या बहिणींनी ठरवलंय, आमच्या भाऊजींना पण सांगितलंय त्यांनी, बिलकुल या टायमाला दुसरं काय काम करायचं नाही, सांगितलं ना तुम्ही, बिलकुल आपल्या तुमचं तर मत पाहिजेच, पण तुमच्या घरातली जेवढी मत आहेत ती पण मामालाच द्यायची आहेत, आणि म्हणून हे विरोधकांना कळलेलं आहे, म्हणून आता बघा आपल्या योजना आपल्या वचननामात चोरणारा हा महाविकास आघाडी, आता म्हणतात महालक्ष्मी योजना आम्ही 3000 रुपये देणार, आपल्याला काय विचारतात पैसे कुठून आणणार, पैसे देणार कुठून, आता 3000 तुम्ही कुठून देणार? राहुल गांधींनी म्हणाले खट खटाकट देंगे, अरे 1 रुपया दिला नाही, कर्नाटकमध्ये हातवर केले, हिमाचलमध्ये हातवर केले, राजस्थानमध्ये हातवर, बोले निवडून आले कर्नाटकमध्ये, नंतर हातवर केले म्हणते पैसे नाही, केंद्राकडे पैसे मागायला लागले, म्हणजे घोषणा तुम्ही करायची आणि पैसे मोदीजींनी द्यायचे, हे कुठला न्याय बाबा उलटा न्याय। आणि म्हणून यांना आता 3000 रुपये द्यायचं म्हणून तुम्हाला सांगितले काय महालक्ष्मी, अरे पण तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींचं या लक्ष्मींचं तुम्ही अपमान केला,
आता या लक्ष्मी कडक लक्ष्मी बनवून तुम्हाला दाखवतील, दंडा मारतील बरोबर। आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळ उसरली आहे, यांना आपला पराभव दिसू लागलेला आहे। म्हणून रोज खोटं नाटक खोटं। आता परत संविधान बदलणार म्हणून मागच्या लोकसभेत केलं, आता कुठंतरी राहुल गांधींनी ते लाल कलरचं एक संविधान दाखवलं। लाल कलरचं संविधान कधी असतं का बाबा? आणि त्याच्या आतली पानं सगळी कोरी। हा कोणाचा? अरे म्हणजे त्यांनी खरं तर संविधान आणायला पाहिजे होतं खरोखरच, एवढं पण करताला म्हणजे खोटं करायचं ते पण तेवढं पण समजायला पाहिजे। म्हणजे तुम्ही संविधानाचा अपमान केलाय। मग संविधान 50-60 वर्ष तुम्हाला दिसलं नाही, पण मोदीजींनी 2015 संविधान दिन साजरा सुरू केला। संविधान दिन हे बाबासाहेबांचं संविधान आहे। आणि मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा, कोणी बदलू शकत नाही। काँग्रेसने बाबासाहेबांचा दोनदा पराभव कोणी केला? बाबासाहेबांना दोनदा हरवलं काँग्रेसने। बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून दूर राहा। आता म्हणून जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला आदेश तंतोतंत पालन करा। या काँग्रेसला त्यांची जागा दाखवा, महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवा। कारण महाविकास आघाडी म्हणजे ही महाविकास बिघाडी सरकार आघाडी आहे, विकास विरोधी आघाडी। मेट्रोला स्टे, कारशेडला स्टे, कोस्टलला स्टे, अटल सेतूला स्टे, नागपूर मुंबई समृद्धीला स्टे, जलयुक्त शिवारला स्टे, मराठवाडा वॉटर ग्रीडला स्टे। अरे स्टेची काय कंपनी खोलली तुम्ही? सगळीकडे स्टे, सगळीकडे स्टे। म्हणजे काम म्हणजे याच्यामध्ये आपण जर सरकार बदली केलं नसतं, का सरकार बदली केलं? बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेस बरोबर जाऊन बसले, तेव्हापासून मामा अस्वस्थ होता। मला म्हणायचं साहेब काहीतरी करा, काहीतरी करा, लवकर पाडा, लवकर पाडा, यांचं सरकार गाडा बरोबर। मामा पहिल्या नंबरवर होता, तो इकडून माणसं पाठवत होता, चले जाव चले जाव चले जाव। गुवाहाटीला एक एक माणूस येत होता, एक एक माणूस येत होता। आम्ही का केलं ते? कारण बाळासाहेबांचे विचार तुम्ही तोडून मोडून टाकले सत्तेसाठी खुर्चीसाठी। आणि शिवसैनिकांचं शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं। तुम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला, त्यांच्याकडे घाण टाकला। आता आम्ही सरकार बदललं नसतं तर काँग्रेसनी महाविकास आघाडीने धनुष्यबाण आणि शिवसेना विकून टाकली असती। या एकनाथ शिंदेने वाचवली धनुष्यबाण शिवसेना। आणि खरी शिवसेना कुणाची हे लोकसभेत दिसलं। म्हणाले माझं चोरलं, हे चोरलं, ते चोरलं रोज। अरे काय लहान पोरांचं खेळणं आहे का चोरायला? आणि तुम्ही काय झोपले होते काय? हे महा लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं, बहुमताला महत्व आहे। 50 आमदार जर एका बाजूला गेले तर बहुमत कुणाकडे गेलं? त्यानंतर 13 खासदार आले, शेकडो हजारो नगरसेवक आले, लाखो कार्यकर्ते आले, सगळे गेलेले गद्दार, सगळे गेलेले चोर, सगळा गेला की कचरा। आणि मग तुम्ही काय राहील काय शेवटी? आणि म्हणून लोकसभेमध्ये आपल्याला उबाटापेक्षा 2,60,000 मतं जास्त पडली, 2,60,000। 13 जागांवर आपण समोर स्ट्रेट फाईट केली, 7 जागा आपण जिंकल्या, 7 जागा। म्हणजे जी मूळ शिवसेनेचा जो वोटर होता तो आपल्या धनुष्यबाणाकडे आलाय। म्हणजे मामा तुम्हाला चिंता करायची गरज नाही, ते सगळं इकडे आलंय। त्यांच्याकडे फक्त आता काँग्रेसची वोट बँक राहिली आहे, ती सूज आहे, सूज।
आता ते झंडू बॉम्ब लावल्यावर ते सूत पण उतरून जाय. तुम्ही लावा निवडणुकीमध्ये. आणि म्हणून सगळ्याला विरोध, सगळ्याला विरोध, सगळ्याला विरोध. कल्याण आम्ही एकीकडे विकास केला, मेट्रो 3 चालू केले, 12-13 लाख लोक प्रवास करतात. आता कंप्लीट जेव्हा होईल मार्च मध्ये, तेव्हा जवळपास 20 लाख लोक पर डे त्याच्यात प्रवास करतील. आज कोस्टलने जाता तुम्ही, बघा किती फास्ट आहे. अटल सेतूला गेलो किती 10-15 मिनिटाचा प्रवेश प्रवास होऊन जातो, जिथे 1-1 तास लागायचे. आज मुंबईमधले सगळे खड्डे मुक्त मुंबई करतोय आपण, सगळे काँक्रीटचे रस्ते का नाही केले अगोदर? का तुम्ही डांबराचे करत राहिले? का त्यातून पैसे खायचे होते डांबरामधून, रिपेरिंग मधून? मी चैलना विचारलं आयुक्ताला, कितने पैसे खर्च होते अभी तक, कितने पैसे हो गए? बोले 15 साल में 3,500 करोड़ रुपया रिपेरिंग में. आम्ही सांगितले ये नहीं चलेगा. दोन फेज मध्ये आता मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीट होतील, सगळे रस्ते. तुमच्याकडे काय घेतलेत की नाही? मामा पहिला घेतो. सगळे रस्ते, एकही रस्ता डांबराचा राहणार नाही. खड्डे मुक्त मुंबई, ट्रॅफिक मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई, ड्रग्स मुक्त मुंबई, हे आपला संकल्प आहे. लोकांना त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे म्हणून आपण महालक्ष्मी रेसकोर्स, तिकडे घोडे पळतात. म्हणलं अरे माणसांना पण जागा द्या थोडी, आमच्या लोकांना गार्डन बनवूया. आणि सांगतो इतिहासामध्ये पहिल्यांदा 120 एकर जागा आपण गार्डनसाठी घेतली. आता कोस्टलचं जागा आणि ती जागा मिळून 300 एकरचा वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क आपण बनवतोय. सेंट्रल पार्क कधी तुम्ही विचार नसेल केला की या मुंबईमध्ये 300 एकरात एक गार्डन होत आहे जागतिक दर्जाचं. अगोदर प्रयत्न केले आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, जसे काही नंतर काही लोक आले भेटले ती फाईल बंद झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ती फाईल ओपन केली आणि ते 120 एकर त्यांच्याकडून जागा आपल्याला घेतली लोकांसाठी, जनतेसाठी. लगेच म्हणाले तिथे बांधकाम होणार आहे. अरे तुम्ही काही केलं नाही, तिथं पूर्ण सगळं 100% गार्डन होणार लोकांना विरंगुळा म्हणून मुंबईमध्ये. हे काम आहे आमचं. आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, तुमच्याकडे 4 दवाखाने, सगळीकडे 2, याच्याकडे 4 आहेत. आणखी पाहिजे? अरे बाबा आपण सांगितलं जेवढे लागतील तेवढे द्या, मामाला विशेष सवलत आहे. आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, सुशोभीकरणाची कामं चालू आहेत. मामाने पण रस्ता कुठला तुम्ही केला? तो कुर्ला अंधेरी रस्ता केला. तो रस्ता मामाच्यामुळे झाला. आता जर आपण सरकार पलटवलं नसतं तर झाला असता? नसतं झाला. मुंबई बदलती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय आपण दर्जाचं शहर करतोय. आज मोदीजी पण म्हणाले एक फिनटेक कॅपिटल बना. एक मुंबई हे पॉवर हाऊस होईल देशाचं. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्रात खूप पोटेन्शियल आहे. नीती आयोगाची माणसं आली होती. आपण $1 trillion जे $5 trillion जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे, आपण त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन 1 trillion आहे. नीती आयोग म्हणालं मुंबई आणि MMR मध्ये 1 trillion नाही, 1.5 trillion पोटेन्शियल आहे मुंबई. आणि त्याच्यावर आपण काम करतो आहे. नीती आयोगचे लोक आले की म्हणाले बघा बघा, अरे ते आले मुंबईचं घेऊन जातील. अरे घेऊन नाही, ते द्यायला आले. फक्त निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून हिरावणार. ती एकच जुनी घिसीपिटी कॅसेट तीच रेक वाचवतात. पण आम्ही मुंबईकरांना काय देतोय? मुंबईकरांना तुम्ही काय दिलं? आज मुंबईकर मुंबई बाहेर फेकला गेलाय. SRAचे प्रकल्प रखडले, धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत, BDDचे प्रकल्प रखडलेत, म्हाडाचे प्रकल्प रखडलेत. आम्ही सुरुवात केली आहे. ब्रह्माबाई आंबेडकर नगर 17,000 लोकांची झोपडपट्टी आहे, ती आपण आता SRA
आणि एमएमआरडीए मिळून करतात, भाडं दिली दोन दोन तीन तीन पाच पाच लाख रुपये, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले मी, काही लोक मरून गेले, काही मुंबईच्या बाहेर गेले, हे सगळे प्रकल्प आपण एकत्र करून त्यामध्ये एमएमआरडीए, शिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी, महाप्रीत आणि त्याचबरोबर बीएमसी या सगळ्यांना एकत्र घेऊन दरवर्षी 2 ते 3 लाख झोपडपट्टीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार. आणि मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत परत आणणार. फक्त मुंबईकर मुंबईकर मराठी माणूस बोलून नाही चालत, त्याच्यासाठी काम करायला लागतं. या योजना आपण सरकारच्या माध्यमातून करतोय. काही वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल, सगळी चांगली घरं मिळतील, हक्काची घरं मिळतील लोकांना. घर हे स्वप्न आहे. बाळासाहेब म्हणायचे 40 लाख लोकांना मोफत घरं द्या. किती 40 लोकांना तरी दिले मुख्यमंत्री असताना? एका तरी माणसाला गिरणी कामगाराला दिले? या एकनाथ शिंदे आणि आमच्या सरकारने या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं द्यायची सुरुवात केली. या 40 लाखचं जे टार्गेट आहे हे पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करेल. मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा या विकासाच्या कामामध्ये या योजना ज्या आम्ही केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना झाल्या होत्या? कधी बघितलं होतं तुम्ही? लाडकी बहीण योजना, मुलांना प्रशिक्षण भत्ता, मुलींना मोफत शिक्षण, लेख लाडकी लखपती जन्म झाला मुलीचा 5,000, शाळेत दाखल केली तेव्हा 5,000, पाचवीत गेली 6,000 आणि त्यानंतर 11वीत गेली 8,000. वयाच्या 18व्या वर्षी 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याची योजना आपण सुरू केली आहे. वयश्री योजना केली, ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटीने पैसे टाकण्याचं आपण काम चालू केलंय. हा तीर्थदर्शन योजना तुमच्याकडून गेले नाही वाटतं अजून? कोण तीर्थदर्शन करायला? मग बाकी लोक गेले, त्यात कसं काय मागे राहिला? बाकी गाड्या गेल्या, काही लोक अयोध्येला गेले, काही शिर्डीला गेले, काही अष्टविनायकला गेले. पूर्णपणे ट्रेन भरून त्यामध्ये लोक आज तीर्थदर्शन करायला जातात. ज्येष्ठ लोक का त्यांनी जाऊ नये? का त्यांची इच्छा झाली तर सरकारचं काय काम आहे? हे पैसे लोकांचेच आहे. आणि म्हणून अशा योजना आम्ही केल्या की त्या योजना सर्वसामान्य माणसासाठी आहेत. आणि तुम्ही काय केलं? खड्ड्यामध्ये पैसे खाले, कोविडमध्ये पैसे खाले, खिचडी 300 ग्रॅम खिचडी द्यायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्यातले 100 ग्रॅम देताय. खिचडीमध्ये पैसे खाताय, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाताय, कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नाही पेशंट नाही त्याचे पैसे बिल बनवून ते पैसे खात आहे. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे पैसे खायचं काम चाललं. कुठं फेडणार हे पा? आणि मामा फिरत होता कोविडमध्ये लोकांना मदत करायला, मी फिरलो, पीपी किट घालून गेलो डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, लोकांना आधार दिला. आणि ते दुसरे लोक काय करत होते? मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या मोत्याने मरे. मी माझ्या घरात, तुम्ही तुमच्या मोत्याने मरा. असं चालतं कुठे? फक्त संध्याकाळी सांगायचे कोमट पाणी प्या, साबणाने हात धुवा. अरे एवढी जबाबदारी झालं संपला? अरे पोटाची खळगी कशी भरायची? गोर गरिबांनी हातावर ज्याचं पोट आहे. आमचं सरकार आल्यानंतर कोविडची मिटिंग काय घेतली नाही. कोविडला बोलो भाग जाओ, इधर नाही आणि का? आणि गेला कोविड पळाला. राहिला का कोविड? आपलं सरकार आल्यानंतर सगळं, आधी सगळं बंद होतं, मंदिरं बंद होती, सगळं बंद होतं, कडी कुलूप, दुकानं बंद, आंदोलन करत होते, खोलो खोलो खोलो. मंदिरचे पुजारी, हमारे यहां मंदिर के पुजारी भी बोल रहे थे, आंदोलन किया, मंदिर खोलो, गिरजाघर खोलो, मस्जिद बंद, गिरजाघर बंद, अपना सरदारजी लोकांचं गुरुद्वारा बंद. आंदोलन करना पड़ा.
क्योंकि कोविड उनका बहुत ही एकदम प्यारा विषय था, लॉकडाउन। लॉकडाउन च्या मागे कोविड च्या मागे लपायचं काम किती दिवस करणार। आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की आता आम्ही हे पण सांगितलं आपण की याच्यामध्ये महायुती सरकार काय येणार, तर आपण विकास प्रकल्प एकीकडे केले, बंद पाडलेले विकास प्रकल्प सुरू केले, मुंबईला आणखी आपल्याला द्यायचं आहे, वाहतूक कोंडी मुक्त करायची आहे, मेट्रो टप्प्याटप्प्याने सुरू करायची आहे, आणि कल्याणकारी योजनाही आपण दिल्या। म्हणून तुमचं 2.5 वर्षाचं काम सांगा तुम्ही काय केलं, आणि आम्ही सांगतो 2.25 वर्षात आम्ही काय केलं। होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी। आम्ही रिपोर्ट कार्ड पेश केला, रिपोर्ट कार्ड, रिपोर्ट कार्ड द्यायला हिम्मत लागते, धाडस लागतं, त्याला काम करावं लागतं। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, माहोल राज्यातलं महायुतीच्या बाजूचं आहे, कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहे, घरात बसणारे नाही, लोकांमध्ये फिरणारे आहोत। बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही, तो लोकांच्या दारात शोभून दिसतो, सेवा करायला, लोकांची सेवा केली पाहिजे। शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो। आज किती लोक म्हणतात शासन आपल्या दारी क्या है, बोले लोगों के द्वार पे क्या है, लाभ देने के लिए। 5 कोटी लोकांनी लाभ घेतला, 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारी, रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड झालंय, गिनीज बुक मध्ये आलंय। हे काम आमचं आहे, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मामाने सांगितलेलं आहे, हॉस्पिटल तर दिलं तुम्हाला, तुम्ही मागितलेलं 250 बेड दिलं, किती 250 बेड मागितले ना, 290 बेड तर हॉस्पिटल दिलं। आता त्यांना डिग्री कॉलेज पाहिजे आहे आणि एक औद्योगिक केंद्र, हे दोन्ही होऊन जातील, हे आपल्या हातातलीच आहेत। आणि त्यामुळे डिग्री कॉलेज, औद्योगिक केंद्र हे चांदिवलीसाठी होईल। ग्रीन बेल्ट कुठं करायचं आहे, कुठून? संपूर्ण ग्रीन बेल्ट मध्ये मोहिले विलेज ते करू ना आपण, लोकांसाठी करायचं ना। अगोदरचे लोक लोकांसाठी नव्हते करत, ते स्वतःसाठी करायचे। त्यामुळे जे जे लोकांसाठी तुम्ही सांगाल मामा, ते सरकार करेल आणि तुमच्या पाठीशी उभं राहील। मोहिले विलेजचा ग्रीन बेल्ट हटवण्याचं काम देखील आपण करू। शेवटी सरकार काय, कायदा कोणासाठी आहे, लोकांसाठी, लोकांच्या भल्यासाठी आहे, कायद्यासाठी लोक नाही आहेत। मग कितीतरी नियम बदलले आम्ही, फनेल 2 मध्ये आपण ते नियम बदलतोय, आणखी जे काय SRA माडा BDD यासाठी आपण नियम बदलतोय। पुनर्विकास प्रकल्प मोठे झाले पाहिजे, सुरू झाले पाहिजे, लोकांना घरं मिळाली पाहिजे। सरकारचं काय काम आहे, सरकारचं हेच काम आहे, सर्वसामान्यांना सुविधा देणं, त्यांना न्याय देणं, आणि ते महायुतीने केलंय। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दिलीप मामाच्या मागे 100% खंबीरपणे उभा राहा। महायुती सरकार पुन्हा 2.5 वर्षात केलेल्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा मनापासून पवई, बघा एक अजून एक नवीन आणलं त्यांनी, पवई तलाव सुशोभीकरण चौपाटी करू आपण, पवई तलाव लोकांना फिरण्यासाठी। मी पण जात आहे, आता मी गगरानीना सांगितलं होतं ती पहिली ती वनस्पती काढा, जलपर्णी काढा, आणि तिथे चांगली मोठी चौपाटी होईल, चांगलं सुंदर करू आपण, आणि मामा तुमच्या नावावर लागेल ते काम, खूप मोठा तलाव।